नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह एक मधलं तिसरं गणित सोडवणार आहोत. तिसरं गणित काय बघा, खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. म्हणजे इथे आपल्याला आलेख पेपर लागणार आहे. तर पहिलं गणित, 2x + 3y = 12, x - y = 1. मग आता आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी प्रथम आपल्याला एक्स वायच्या 4 जोड्या प्रत्येक समीकरणाच्या आपल्याला मिळवायच्या आहेत. मग पहिलं समीकरण आहे 2x + 3y = 12, म्हणून 3y = 12 - 2x, म्हणून y = 12 - 2x/3. म्हणजे आपल्याला एक्सच्या 4 किमती घ्यायच्या आहेत आणि त्या 4 किमतींसाठी त्या आपल्याला 4 किमतींवरून वाय या चलाची किंमत शोधून काढायची आहे. मग आता आपण जसा तक्ता आखतो तसा तक्ता आखूया. तक्त्यामध्ये पहिलं एक्सच्या खाली वाय, मग आहे कंसात एक्स वाय, त्याच्यानंतर 4 उभे कॉलम. मग पहिलं x = 0 घेतलं तर y = किती येईल, 12 - 2×0/3 = 12 - 0, कारण 2×0 = 0/3 12/3 3 × 3 = 12, म्हणजे y = किती आलं, 4. मग आपण कॉलममध्ये तक्त्यात लिहूया, एक्सच्या इथे 0, वायच्या इथे 4, xy इथे 0, 4. आता दुसरी किंमत घेऊया, x = 3. आता एक्सच्या किमती अशाच घ्यायच्या आहेत की 12 - 2x जी काही वजाबाकी येईल त्या वजाबाकीला 3 भाग जाईल, अशा पद्धतीने आपल्याला एक्सच्या किमती निवडायच्या आहेत. म्हणून x = आता काय घेतलं, 3 घेतलं, तर y = 12 - 2×3/3 म्हणजेच y = 12 - 6/3. मग y = 12 - 6 = 6/3, 3 भाग दिला, 3 × 3 = 3, 3×6 म्हणजे y = किती आले, 2. मग या किमती परत तक्त्यात घालायच्या, एक्सच्या जागी लिहायचे 3, वायच्या जागी लिहायचे 2 आणि कंसात लिहायचं 3, 2. आता तिसरी किंमत x = -3 घेतली तर y = काय येईल, 12 - 2×3/3 म्हणजेच y = 12, 3×6, पण दोन्हीकडे वजा वजा आहे तर वजा वजाचा गुणाकार अधिक येतो, म्हणजे 12 + 6/3 म्हणजेच y = 12 × 6 = 18, 18/3 3 × 3 = 3, 3 × 18 म्हणजे y = किती आलं, 6. आता या किमती परत तक्त्यात घालूया, एक्सच्या इथे लिहायचं 3, वायच्या इथे लिहायचं 6, खाली लिहायचं कंसात -3, 6. आता चौथी किंमत, x = घेतलं 6 तर y = 12 - 2×6/3 म्हणजेच y = 12 - 12/3, y = 0/3 म्हणजेच y = किती आलं, 0. किमती लिहिल्या, एक्सच्या जागेवर 6, वायच्या जागेवर 0, कंसात लिहिलं 6, 0. आता हे झालं पहिल्या समीकरणाचं, आपल्याला किमती मिळाल्या आहेत एक्स वायच्या. आता दुसरं समीकरण आपलं आहे x - y = 1. मग आता इथे काय करायचं आहे, मला वायची किंमत हवी आहे, म्हणून मी काय केलं, एकचं पक्षांतर केलं आणि त्याच वेळेला वजा वायचं पण पक्षांतर केलं, म्हणजेच x - 1 = y, कारण मला वायचं चिन्ह अधिक हवं आहे म्हणून y = x - 1. ठीक आहे, मग आता परत तक्ता आखला, एक्स खाली वाय, गोल कंसामध्ये एक्स वाय, 4 उभे कॉलम केले 4 किमतींसाठी. पहिली किंमत x = 1 घेतली तर y = किती येईल, 1 - 1 म्हणजेच 0, y = 0. तक्त्यामध्ये एक्सच्या जागेवर 1 लिहिलं, वायच्या जागेवर 0 लिहिलं, कंसात 1, 0. दुसरं घेतलं, x = 0 तर y = 0 - 1 म्हणजेच y = किती आलं, -1, म्हणजेच एक्सच्या जागेवर लिहिलं 0, वायच्या जागेवर लिहिलं -1, कंसात 0, -1. तिसरं,
एक्सची किंमत घेतली 2, तर वाय बरोबर 2 - 1 म्हणजेच वाय बरोबर किती आला 1, म्हणजेच एक्सच्या जागेवर 2, वायच्या जागेवर 1, कंसात 2, 1. त्यानंतर चौथं, एक्स बरोबर 3, तर वाय बरोबर 3 - 1 म्हणजे वाय बरोबर 2, म्हणजेच एक्सच्या जागेवर 3, वायच्या जागेवर 2, कंसात आलं 3, 2, म्हणजे आपल्याला आता किमती, दोन्ही समीकरणांच्या किमती आपल्याला तख्त्यामध्ये मिळालेल्या आहेत. मग या तख्त्यातल्या किमतीवरून आपण आलेख कागदावरती आलेख काढायचा आहे. आता आलेख कागदावर एक्स वाय अक्ष आखा, प्रमाण लिहा, दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आणि मग आता आपण पहिलं समीकरण जे आहे त्याच्या किमती घालूया आणि आलेख काढूया. पहिलं काय आहे, 0, 4. मग एक्स अक्षावर 0 घेतले, वाय अक्षावर किती घेतले 4, त्याच्यानंतर 3, 2. एक्स अक्षावर 3, वाय अक्षावर किती घेतले 2. पुढचं वजा 3, 6. एक्स अक्षावर -3, वाय अक्षावर 6. त्याच्या पुढचं 6, 0, म्हणजे एक्स अक्षावर 6, वाय अक्षावर आलं 0. चारी बिंदू जोडा, एक रेष मिळेल आपल्याला. आता दुसऱ्या समीकरणाचा आपण आलेख काढूया. एक्स अक्ष 1, 0, म्हणजे एक्स अक्षावर 1, वाय अक्षावर 0, बिंदू मिळवा. 0, 1, एक्स अक्षावर 0, वाय अक्षावर -1, बिंदू मिळवला. 2, 1, एक्स अक्षावर 2, वाय अक्षावर 1, बिंदू मिळवला. 3, 2, एक्स अक्षावर 3, वाय अक्षावर 2, बिंदू मिळाला. 4 बिंदू मिळाले, रेषा काढा. आता ह्या दोन्ही रेषा, हे जे दोन्ही रेषा आहेत त्या परस्परांना कुठे छेदतात ते छेदनबिंदू बघा. तर तो छेदनबिंदू तुम्हाला दिसेल 3, 2, म्हणजेच दिलेल्या समीकरणांची उकल, दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल एक्स वाय बरोबर किती आहे 3, 2 आहे. सगळ्यांना गणित समजलं आहे, आलेख व्यवस्थित सगळ्यांनी काढायचा आहे.